विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वी इंग्रजीच्या सुरुवातीला युनिट 1 आपल्याला शिकायचा आहे। त्यामध्ये पहिल्या पाठामध्ये एकूण 1 ते 13 पर्यंत ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, तर सर्व ॲक्टिव्हिटी क्रमाने आपण शिकू। ॲक्टिव्हिटी 1 मध्ये एक कविता दिलेली आहे, तर पहिला युनिट आहे व्हेअर व्हेअर यू। ॲक्टिव्हिटी 1 मध्ये एक पोयम आहे रोल ओवर रोल ओवर, त्यानंतर त्याचे रायमिंग वर्ड्स आहेत। ॲक्टिव्हिटी 2 मध्ये चित्र आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आता आपण ॲक्टिव्हिटी 1 ची पोयम ऐकूया। ॲक्टिव्हिटी 1, There were 5 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There were 4 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There were 3 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over, one fell down. There were 2 in the bed and the little one said, roll over, roll over, roll over. So they all rolled over and one fell down. There was 1 in the bed and the little one said, good night. आता आपण या कवितेचा भावार्थ समजून घेऊया। देअर वेअर 5 इन द बेड अँड द लिटल वन सॅड, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, सो दे ऑल रोल्ड ओवर अँड वन फेल डाऊन। एक्सप्लेनेशन म्हणजे समजूती। तर बेडवर 5 मुलं झोपले होते, त्याच्यातून एक लहान मुलगा बोलला, प्रत्येक जणाने रोल करा म्हणजे गडबडा, तर ते सर्व गडबडू लागले आणि एक मुलगा खाली पडला। देअर वेअर 4 इन द बेड अँड द लिटल वन सेड, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, सो दे ऑल रोल ओवर अँड वन फेल डाऊन। आता या पॅरेग्राफची आपण समजूती मिळवूया। तर बेडवर 4 मुलं झोपले होते, त्यातील लहान मुलगा बोलला की प्रत्येक जणाने गडबडा आणि सर्व गडबडू लागले, तर एक मुलगा खाली पडला। देअर वेअर 3 इन द बेड अँड द लिटल वन सेड, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, सो दे ऑल रोल्ड ओवर अँड वन फेल डाऊन। आता आपण या कडव्याची समज मिळवूया। तर बेडवर 3 मुलं झोपली होती, त्यातला एक लहान मुलगा म्हणाला, सर्वजण गडबडूया, तर त्यातला ते सर्व गडबडू लागले आणि एक मुलगा खाली पडला। देअर वेअर 2 इन द बेड अँड द लिटल वन सेड, रोल ओवर रोल ओवर रोल ओवर, सो दे ऑल रोल्ड ओवर अँड वन फेल डाऊन। आता या पॅरेग्राफची समजूती मिळवूया। बेडवर 2 मुलं झोपली होती, त्यातला एक लहान मुलगा म्हणाला की प्रत्येकाने
गरबडायचे आहे तर सर्व मुलं गरबडू लागली आणि त्यातला एक मुलगा खाली पडला. There was one in the bed and the little one said good night. आता या कडव्याची समज मिळवूया. तर त्या ठिकाणी पलंगवर फक्त एक तो लहानसा मुलगा झोपला होता आणि तो म्हणाला गुड नाईट आणि शांतीने झोपून गेला. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी वन या गायनमधून म्हणजे गीतमधून कवितेमधून रायमिंग वर्ड शोधायचे आहेत. रायमिंग वर्ड म्हणजे सारखे उच्चार असलेले शब्द. रेड बेड, राईट नाईट, टॉल ऑल, थ्री ट्री थ्री, अलाइव फाइव, सँड अँड, गुड फूड गुड, बेल फेल, ब्राउन डाउन, मोर फोर. आता ॲक्टिव्हिटी टू बघा. खाली दिलेले चित्र लक्षपूर्वक पहा आणि चित्र आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. देअर आर सम चिल्ड्रन्स इन द गार्डन. बगीच्यामध्ये काही मुलं आहेत. त्यांचे नावं बघा. रेशमा, सोना, मोना, महेश, इरफान, गीता, इवा, सुनीता, संजय अँड जय. तर हे मुलं काय काय करतात बघा. सोना मोना आर स्विंगिंग ऑन द स्विंग. रेशमा इज ऑन द स्लाइड. इवा, गीता अँड सुनीता आर प्लेइंग विथ द रोप्स. दे आर स्किपिंग. इरफान अँड महेश आर प्लेइंग ऑन द सी सो. संजय इज बिहाइंड द ट्री अँड जय इज ऑन द ट्री. तर आता प्रश्न उत्तरे पाहूया. देअर आर सम चिल्ड्रन इन द गार्डन, काउंट डेम. तर बगीच्यामध्ये काही मुलं आहेत, त्यांना मोजायचं. नंबर ऑफ बॉईज म्हणजे किती मुलं आहेत, मोजा. चार मुलं. आणि नंबर ऑफ गर्ल्स, मुली किती आहेत, तर सहा मुली. राईट डेअर नेम्स. दुसरा प्रश्न, त्यांची नावं लिहायची सर्व मुलांची. जय, संजय, इरफान, महेश, रेशमा, सोना, मोना, युवा, सुनीता अँड गीता. आता तिसरा प्रश्न पाहूया. याप्रमाणे चित्र पाहूनच आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची. व्हेअर इज महेश. महेश कुठं आहे. महेश इज ऑन द सी सॉ. व्हेअर आर सोना अँड मोना. सोना अँड मोना, सोना आणि मोना कुठे आहेत. सोना अँड मोना आर स्विंगिंग ऑन द स्विंग्स. झोक्यावर झोका खात आहेत. पाचवं, आर जय अँड संजय ऑन द सी सॉ. बस जय संजय सी सोवर आहेत का. नो, जय अँड संजय आर नॉट ऑन द सी सो. सहावा प्रश्न, इज नीरव बिहाइंड द ट्री. नो, नीरव इज नॉट बिहाइंड द ट्री. हू इज ऑन द स्लाइड म्हणजे घसरगुंडीवर कोण आहे. रेशमा इज ऑन द स्लाइड. हू आर स्किपिंग. इवा, सुनीता अँड गीता आर स्किपिंग. इवा, सुनीता आणि गीता दोरी कुदत आहेत. व्हॉट इज रेशमा डुईंग. रेशमा काय करत आहे. रेशमा इज स्लाइडिंग. What are Sunita and Geeta? Sunita and Geeta are skipping.